नमस्कार मित्रांनो, जय गुरुदेव मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत फणसाड अभयारण्या इकडे। अलिबाग पासून तुम्ही जर मुरुड जंजिराच्या इकडे आलात तर मुरुड जंजिराच्या अलीकडे तुम्हाला फणसाड अभयारण्याचा टर्न मिळेल। तिकडे तुम्ही लेफ्ट टर्न घेऊन तुम्ही इथे येऊ शकता। आता आपण मागे अभयारण्य पहिले बघूया। हे एंट्री गेट आहे, या एंट्री गेटवरून आल्यानंतर आम्ही गाडी इकडे लावली आहे। या फणसाड अभयारण्याला तुम्हाला जर इथे पार्किंग करायचं असेल तर दुचाकीसाठी 50 रुपये, तर तुमच्या 4-चाकीसाठी 195 रुपये तुम्हाला दर द्यायला लागेल। आणि फणसाड अभयारण्यासाठी व्हिजिट करण्यासाठी मोठ्यांसाठी 60 रुपये तर मुलांसाठी 30 रुपये हा दर आहे। फणसाड हे रायगड जिल्ह्यातील मुरुड आणि रोहा तालुक्यात आहे। आतमध्ये आल्यानंतर असा परिसर आहे। बारशिव, काशीत, चिकनी, सर्वा, दांडा, कोकबन, सुपेगाव या 38 गावांनी ते वेढले आहे। इथे त्यांनी काही फोटो ठेवलेले आहेत। या फणसाड अभयारण्यामध्ये काय काय गोष्टी आपल्याला बघायला मिळू शकतात। पावसाळा सुरू झाला की आपोआपच आपले पाऊल वर्षा सहलीकडे वळायला लागतात। मुंबई ते फणसाड अभयारण्य अंतर साधारणतः 175 किलोमीटरचं आहे। पुण्यावरनं तुम्हाला यायचे झाल्यास 181 किलोमीटर आहे। या अभयारण्यात भेट देण्यासाठी बसने यायचं झालं तर तळेखार, सुपेगाव, अर्सोली इकडनं बसेस सुटतात। रेवदंड्याहून मुरुडला जाणाऱ्या बसनेही तुम्ही इथे येऊ शकता। अशा पद्धतीच्या इथे गोष्टी बघायला मिळू शकतात। आपण फोटोग्राफी बघितली, इथे त्यांनी लावून ठेवलेले। आणि हे अभयारण्य आहे, हे नॅशनल पार्क नाही आहे, त्याच्यामुळे कुठलेही वन्यजीवनातले प्राणी पक्षी पिंजऱ्यामध्ये नाही आहेत। आणि आत्ता आपण जिथे आलो आहोत इथे तुम्हाला राहायची सोय समजा पाहिजे असेल तर इथे तुम्हाला इथे रेट पण दिलेला आहे। व्हाईट हाऊसचा 2000, मोठा तंबू जर पाहिजे असेल तर 1200 रुपये, छोटा तंबू 800 रुपये, बिना बेड असलेला तंबू 500 रुपयाला आहे। तर प्रत्येकासाठी ते 8 बेडसाठी, 6 बेडसाठी, 4 बेडसाठी लिहिलेलं आहे। आणि हा इकडचा संपर्क आहे। आणि सगळ्यात चांगलं आहे की हनुमान महिला बचत गट सुपेगाव यांनी हा लावलेला आहे। ते बघा, जेवणाची सोय पण दिलेली आहे। याचा नंबर हा आहे। शाकाहारी थाळी, बरेच इथे मेनू कार्ड आहे। याचा फोटो मी तुम्हाला समोर आता दिसत असेल तुम्हाला। ती जेवणापाण्याची राहायची सोय आहे आत्ता आपण बघितलं। पण आत्ता तुम्ही बघितलं तर आता रविवारी आम्ही आलो असून सुद्धा इथे बंद आहे। तर इथे जेव्हा याल तेव्हा तुम्ही फोन करूनच या की खायची सोय आहे की नाही, नाहीतर इथे आल्यानंतर तुम्हाला समजा भूक लागली तर प्रॉब्लेम होईल। इथे बसायची सोय आहे। आता आपण पुढे जाऊया। त्याच्यामध्ये बघा, यांनी स्पेशली इथे लावलेलं आहे डू नॉट पुट द फायर, कारण जंगलामध्ये आल्यानंतर कुठली माचीस पेटी किंवा कुठे आग लागू नये, म्हणजे कुठेही काही पेटवू नये, कारण वणवा पेटू शकतो। तर आता आपण पावसाळ्या सीझनमध्ये आलो आहोत त्यामुळे पूर्णपणे ग्रीनरी आपल्याला मिळाली आहे। खूप छान छान बोर्ड्स लागलेत। तेव्हा शेकरू प्रजातीचं आहे हे। शेकरूचे काही खाद्य वनस्पती बऱ्यापैकी माहिती यांनी इथे बोर्ड्स लावलेले आहेत, माहितीचे बोर्ड्स।
कुठले कुठले पक्षी मिळतात बघायला इथे. स्वर्गीय नर्तक ठिपकेवाला सात भाई, श्यामा, भृगराज कोतवाल. पण मित्रांनो, तुम्हाला जर इथे फोटोग्राफी करायची असेल तुम्हाला टेली लेन्स लागेल, आणि आत्ता आपण शूट करतो वाईड लेन्सने, त्याच्यामुळे आपल्याला दिसणं मुश्किल असे आहे. पण तरी आपल्याला कुठला प्राणी दिसला तर आपण नक्कीच तो आपण बघू शकतो. इथे बघा, ह्यांनी काही इथे स्टॅच्यूज उभे केलेत प्राण्यांचे, ते बघूया आपण. काशीच्या सुंदर समुद्र किनाऱ्यापासून फक्त 12 किलोमीटर अंतरावर असलेले हे वन मिश्र सदारहित वन आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष आपल्याला आढळतात. या जंगलाचे जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने महाराष्ट्र शासनाने 25 फेब्रुवारी 1986 रोजी या क्षेत्राला राखीव वनाचा दर्जा देत अभयारण्य म्हणून घोषणाविषयी माहिती दिलेली यांनी इकडे. आता जंगल म्हटलं की मित्रांनो बिबट्या तर असणारच. हे बघा, इथे फणसाड अभयारण्याचा नकाशा आपल्याला समोर दिसतोय. या नकाशामध्ये इथून जर आपण गेलो तर रोह्याकडे आपण जातोय मार्ग हा अलिबागकडे. आणि वेगवेगळे त्यांनी इथे आयकन्स बनवलेले आहेत प्रत्येकाचे. एक लिहिले हे माळे, निरीक्षण मनोरा, पाण्याचे ठिकाण, कार्यालय, बक्षी तलाव, पॅगोडा, सोलर बोरिंग, पसरट तलाव, नवाबवारी, गिधाट रेस्टॉरंट, लपणगृह, असे आयकन्स त्यांनी या मॅपमध्ये ठेवलेले आहेत. त्याच्यावरनं आपल्याला समजू शकतं की कुठे काय गोष्टी आहेत. आता ह्या ह्याच्यात तुम्ही बघाल तर आपण काशीद बीच, म्हणजे हा इथे काशीद बीचवरनं सरळ आलो अलिबागकडनं आपण, आणि इकडनं आत वळलोय. आणि ह्याच्या पुढे गेल्यानंतर हा रस्ता मुरुडकडे जातो. ह्या इकडनं आपण लेफ्ट टर्न घेऊन असं वरती आलेलो आहे. सुपे गावाच्या इथे एंट्री गेट आहे अभयारण्याचं. मॅप त्यांनी दाखवल्यामुळे लगेच आपल्याला क्लिअर पिक्चर होतं आहे की आपण एक्झॅक्टली कुठेवर आणि कसं आलो आहोत. इथे जंगल म्हटलं की साप आले, वेगवेगळ्या प्रजातीचे जे साप आहेत त्यातला आता आपल्याला जो समोर दिसतोय बांबू पीट वायपर, चापडा ज्याला म्हणतात. हा तर इंट्रो होता की काय काय आपल्याला गोष्टी बघायला मिळतील याचा. तर आता ऍक्च्युअल अभयारण्यामध्ये जाऊया आणि आता आपण गोष्टी बघूया पुढे. इंडियन पॅगलॉन बोर्ड लागलेला इकडे, खवले मांजर ज्याला म्हटलं जातं. एक चांगलं आहे की इन्फॉर्मेशन चांगली दिलेली आहे अभयारण्यामध्ये. आता आपण जात आहोत एकदम डेन्स जंगलमध्ये. आणि आपल्याबरोबर आपले दोन मित्र आहेत, ते बघूया पहिले. हाय हाय. यस, आपल्याकडे दोघं जण आहेत अलिबागमध्ये. मुरुड जंजिऱ्याचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, ते दोघं आपल्याबरोबर होते. या दोघांना मी घेऊन आलो आहे इकडे. फणसाड अभयारण्य म्हणजे गर्द झाडी, शुद्ध हवा, माणसांची कमी रेलचेल, नीरव शांतता आणि ती शांतता भंग करणारा अनेक विविध पक्ष्यांचा किलबिलाट. माणूस शारीरिक आणि मानसिक ताण इथे आल्यावर विसरूनच जातो. हिरव्या रंगाच्या अनेक विविध छटांमधून विविध रंगी पक्षी पाखरं बघत फिरताना आपण किती चाललोय हे त्यांच्या लक्षातच येत नाही, एवढी इथे घनदाट झाडी आहे. अभयारण्याचे क्षेत्रफळ जर तुम्ही बघायला गेल्यास 69 चौरस किलोमीटर एवढे आहे. जंगलात सुमारे 700 प्रकारच्या वृक्ष प्रजाती आहेत, 17 प्रकारचे प्राणी, 90 हून अधिक जातीचे रंगीबेरंगी फुलपाखरे आणि 17 प्रकारचे साप आपल्याला इथे बघायस मिळू शकतात. या अभयारण्यात 30 पाणस्थळे आहेत, त्याला स्थानिक भाषेत गाण असे म्हटले जाते. या अभयारण्यात निलगिरीची रोपवने, ऐन, केंजळ, जांभूळ, कुडा, गेळा, अंजनी, कांचर, सावर,
अर्जन यासारख्या वृक्षांबरोबर सर्पगंधा, करडू, नरक्या, सीता अशासारखी उपयुक्त वनौषधी इथे विपुल प्रमाणात आहेत. येथे रानससा, सांबर, भेकर, पिसोळी, साळींदर, तरस, रानडुक्कर, मुंगूस, कोल्हा, वानर, माकड, रानमांजर व बिबट्या आणि महाराष्ट्राचं आणखीन एक मानचिन्ह असलेलं शेकरू दृष्टीस पडू शकते. याशिवाय पिसोरी हे जगातील सर्वात लहान पण अतिशय चपळ हरिण आपण येथे पाहू शकतो. येथे अनेक सापांचे विविध प्रकार आपल्याला बघायस मिळू शकतात. त्यामधील नाक, फुरस, गोसण, मण्यार, वायपर अशा विषारी तर हरणटोळ, तस्कर सारख्या बिनविषारी सापांचा इथे वावर आहे. आता आपल्याला एक बोर्ड लागला आहे, हे बघा. आपण इकडनं आलो आणि आपल्याला ह्या साईडला जायचं आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं पुढे आल्यानंतर चिखलगाड म्हणून एक तुम्हाला बोर्ड दिसेल. 5.5 किलोमीटर अंतरावर आहे. चला तर मग आता बघूया चिखलगाडला नक्की आहे तरी काय. आपल्याला जंगलातनं जाताना वेगळ्या ठिकाणी बोर्ड लागले दिसतील, झाडाच्या इथे सुद्धा बोर्ड लागलेत. भाव्याचं झाड आहे आणि ह्याच्या पुढे गेल्या तिथे एक वॉच टॉवर आलेला आहे, आपण बघूया. जंगलामध्ये असे वेगळे वॉचिंग टॉवर बनवलेले आहेत की जेणेकरून वरती जाऊन जंगल किती लांब आहे किंवा तुम्हाला नजर फिरवायची असेल लांबपर्यंत ते वॉचिंग टॉवर्स असे बनवलेले असतात. आहा मस्त क्लास. तर बघू शकता इकडे लांबपर्यंत जंगल पसरलेलं आहे पूर्ण आणि ते दिसतंय तुम्हाला पूर्ण समुद्र दिसतोय तिकडे. तर सगळ्यांना तुम्हाला हे सांगायचं आहे की यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या जयगुरुदेव चॅनलला असे आपण वेगवेगळे ठिकाणी बघणार आहोत. त्याच्यामुळे अजूनसुद्धा चॅनल सबस्क्राईब जर केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता आपण पहिले जंगल फिरूया. आता मग चला असे जंगलातले वॉचिंग टॉवर्स खूप महत्त्वाचे असतात. तिकडनं आपल्या टेहळणी करता येते जंगलामधली. आणि आता आपल्याला दोन रस्ते लागलेले आहेत, एक या डावीकडे जातो आहे आणि उजवीकडे जातो आहे. आणि इथे बोटसुद्धा आहे. हे बघा डावीकडे जर वळले तर धरणाची गाण आणि उजवीकडे गेल्यानंतर चिखलगाण असं आहे. 5.5 किलोमीटर राईट साईडला आणि लेफ्ट साईडला 2.5 किलोमीटर. तर पहिले आपण धरणाची गाण इकडे जाऊया. 2.5 किलोमीटर आहे तर 2.5 किलोमीटरला साधारणतः 15-20 मिनिटात आपण पोचूया तिकडे. बघूया आता आपण पुढे. आता आपल्या दोन वाटा लागलेल्या आहेत इकडे आल्यावर. तेव्हा एक डावीकडनं इकडनं जाते आणि एक उजवीकडे इकडे. आणि इथे यांनी बोर्ड लावलेलं आहे त्यामुळे सगळ्यात चांगलं काम हे आहे. आत जाऊया. आपल्याला धरणावर जाण्यासाठी आपण वाट शोधत असतो पुढे चाललो आहे. आता रस्ता पण छोटा होत चालला आहे आणि जंगल एकदम घनदाट होत चाललं आहे. मित्रांनो आता आपण त्या जागेवर पोचलो आहे
की ह्याला धरणाची गाण असे म्हटली जाते. हे जे पाण्याचं जे सोर्स आहे, पाण्याचा सोर्स, तर ह्या पाण्याचा सोर्स हा 12 महिने चालू असतो. त्यामुळे वन्यजीवन प्राणी सगळे इथे पाणी प्यायला येतात. तर आपण पहिले पाण्याचा झरा बघूया आणि पाण्याची टेस्ट पण करून बघूया. एकदम नॅचरल झरा आहे, एकदम नेचरमधनं पाणी आलं आहे, पूर्ण फिल्टरहून आलं आहे वरनं. तर पाण्याची टेस्ट आता आपण करूया. एकदम फिल्टरयुक्त पाणी आहे आणि म्हणजे जंगलामध्ये मेन वन्य प्राण्यांना पाण्याचा सोर्स जो पाहिजे असतो हा बेस्ट सोर्स आहे त्यांच्यासाठी. आणि जो 12 महिने चालू असतो, म्हणजे पावसाळा, हिवाळा, उन्हाळा तिन्ही ऋतूमध्ये हा चालू असतो. तर आता इथून आपण बाहेर पडूया आणि दुसऱ्या स्पॉटवर जाऊया. मित्रांनो, आता आपण तिथून बाहेर आलेलो आहोत आणि आत्ता वाजलेले आहेत 4:15. तर आपल्याला 2.5 किलोमीटरचा फक्त एरिया होता, तो 2.5 किलोमीटरला ऑलमोस्ट आपल्याला 2 तास लागलेले आहेत. म्हणजे असा आपण विचार नाही करू शकत की आपण 1 किलोमीटरचं 15-20 मिनिटात 10 मिनिटात पार करू शकतो, 2.5 किलोमीटर आपण 1/2 पाऊण तासात करू शकतो. कारण या रस्त्याने जे आपण आलो ते ह्याच्यामध्ये 1-2 चढाया लागल्या आपल्याला, उबडखाबड रस्ते होते, त्याच्यामुळे 2.5 किलोमीटरला आपल्याला जवळजवळ 2 तास लागले जाऊन येऊन. तर आता आपण परत त्या स्पॉटला आलेलो आहोत. या जो मगाशी बघितला आपण धरणाची गाण आणि चिखल गाण, आता जर तुम्ही जर बघितलं तर आत्ता आपण ह्या साईडला गेलो होतो धरणाची गाणला, आता आपण चिखल गाणच्या इथे जायला लागू. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे, आत्ता वाजले 4 वाजत आलेत आणि किती वेळ लागेल 5.5 किलोमीटरला, त्यामुळे अंधार पडणार, आपल्याला रिटर्नसुद्धा यायचं आहे. तेव्हा आपण मी दाखवू शकेन हे की नाही मी डाऊटफुल आहे, पण जेवढं जाता येईल तेवढं आपण नक्कीच पुढे जाऊया. आणि आता पुढचा आपण रस्ता बघूया. ते ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे जंगलात तुम्ही जेव्हा जाता तेव्हा जास्त अंधार वाटतो, डेन्स जंगल असल्यामुळे. आता हे तुम्हाला 2 असे निशाण दिसतात टायरसारखे गाडीच्या. फॉरेस्टची जी गाडी आहे ती इकडनं जात असेल, त्याच्यामुळे असे निशाण तयार झाले टायरचे पूर्ण. जंगलामध्ये आपल्याला ढगांचा आवाज येतोय गडगडण्याचा आणि सरपटण्याचा कसा ते आवाज येतोय. चालतोय पण येतो नाही. आत्ता जस्ट मला सांगायला जरा भीती वाटते कारण सरपटण्याचा आवाज येत होता, त्यामुळे आपण धावत धावत पुढे आलो आहे. जंगलामध्ये काही होऊ शकतं मित्रांनो, कुठलेही प्राणी, कुठलेही पक्षी, सरपटणारे प्राणी असतील तुमच्यासमोर येऊ शकतात, श्वापद असतील, त्यामुळे तुम्ही काळजी सगळी घेतली पाहिजे, तुमच्याजवळ एक काठी पाहिजे. आणि जंगलामध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा पाण्याचा एक तुमच्याकडे नेहमी सोर्स पाहिजे, म्हणजे पाण्याची बाटली. आणि खाण्यासाठी तुमच्याकडे काही ना काहीतरी ड्रायफ्रूट्स असतील, खजूर असतील, फ्रूट असतील, हे तुम्ही जवळ ठेवले पाहिजेत. जसं 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 आपण आज चाललो आहे जंगल एकदम घनदाट होत चाललं आहे, अंधार आणि वाढत चालला आहे खूप. मला वाटत नाही की आपण चिखलगाणपर्यंत पोहोचू आज. केवढं घनदाट जंगल आहे बघा. मित्रांनो, आपल्याला जात असताना काही ठसे दिसलेले आहेत. हे बघा, इथे जे आपल्या ठसे असे 2 असे पायाचे ठसे मिळालेत, असे 2, तर ठसे एकदम फ्रेश आहेत. तर असं वाटते रान डुक्कर किंवा भेकराचे ठसे असतील. तर व्हिडिओमध्ये दिसते की नाही माहीत नाही मला. इथे जर तुम्ही बघितलं तर इथे गोल आहे आणि हा बरोबर असा ठसा आहे.
तसाच आपल्याला पुढे गेल्यानंतर हा ठसा दिसतोय, हा ठसा दिसतोय इकडे, आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर बघा इथे एक आहे हा, आणि ह्या साईडला कुठेतरी हा इकडे आतमध्ये गेलेला आहे. ठस्यावरनं सुद्धा फॉरेस्ट एरियामधील लोक बरेचसे असतात, ते ओळखतात कुठलं प्राणी आहे, आणि एकदम फ्रेश ठसा असेल म्हणजे त्याचे जे प्रिंट्स उमटलेत ते एकदम ठसठशीत असतील, तर आत्ताच जस्ट तिकडनं तो प्राणी गेलेला आहे त्याच्यावरनं ओळखतात, आणि बरेचसे पुसट असतील त्याच्यावरनं त्याचा काळ पण ते काढतात किती वेळ झाला असेल, तर असे ठसे पण आपल्याला दिसले आहेत. तर आता आपण एक फाट्यापाशी पोचलेलो आहोत. इकडे बघा, इकडे हा एक डावीकडे रस्ता जातो आहे जो चिखलगाणकडे जातो आहे, आणि उजवीकडे एक रस्ता जातो आहे तो सावराट तलावाकडे जातो आहे. इकडनं लेफ्टला गेल्यानंतर 4.5 किलोमीटर आणि इकडे 4 किलोमीटर आहे, आणि इथे एक बोर्ड लागलेला आहे सावराट व गाण तलाव कशा पद्धतीचा आहे, एवढा मोठा तलाव आहे हा सुंदर. तर याच्याबद्दलची माहिती दिलेली यांनी, या ठिकाणी पाण्याचा 12 महिने स्रोत आहे, तलावाच्या कडेला विविध पक्षी, फुलपाखरे, सरपटणारे प्राणी आढळतात, तसेच इथे केतकीचे बन असून ब्राह्मी ही केशवर्धक वनस्पती येथे आढळते. सदारहित वृक्ष असून त्यामध्ये रानभेंड, कळम, केमस, आंबा यासारखे महाकाय वृक्ष आहेत. त्यांच्या डोलीत ब्राऊन फिश आऊल, ब्राऊन वूड आऊल ही दोन प्रजातीचे घुबडे आढळतात. या वृक्षांवर शेकरूची अनेक घरटे दिसून येतात. झाडांच्या शेंड्याकडे आपण अतिशय शांतता पाहून निरीक्षण केल्यास शेकरू इकडून तिकडे उड्या मारताना निदर्शनास येतात. या ठिकाणी सूक्ष्म वातावरणीय बदल म्हणजेच थंड वातावरण जाणवते. पावसाळ्यात या ठिकाणी जळवा तलावात व तलावाच्या किनारा आढळतात. तर जळवा हा जो प्रकार आहे तो रक्त शोषतात तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असेल, आणि अजून एक इथे बोर्ड लागला आहे तो बघूया. फणसाड वन्यजीव अभयारण्य, गिधाड वाचवा, निसर्ग वाचवा. गिधाड वाचवण्यासाठी हा त्यांनी बॅनर लावलेला इकडे, आणि याच्या बाजूला एक जसं आपलं पसरट भांडं असतं ज्याला प्लेट म्हणू शकतो आपण, त्या प्लेटसारखं यांनी छोटे छोटे इथे छोटे छोटे फॉरेस्टने तलाव टाईप छोटंसं बांधलेलं आहे. हे बघा, हे आहे ते म्हणजे प्राण्यांना पिण्यासाठी सोय केलेली आहे. आपण जरा सांभाळून जाऊया, साप किंवा इतर जीव असू शकतात आजूबाजूला. ते पाण्याचं पूर्ण तलावासारखं छोटंसं यांनी बांधलेलं आहे, म्हणजे पावसाचं पाणी इथे जमेल आणि जे वन्यजीवन आहे, वन्य प्राणी आहेत, त्यांना पाण्याचा सोर्स मिळेल इकडे. खूपच सुंदर अरेंजमेंट आहे. त्याला बशी तलाव, आपण जर नकाशा बघितला तर तिथे बशी म्हणून एक बशी तलाव म्हणून त्यांनी तिथे टाकलेले, हे ज्यांनी सिमेंटचं बांधलेलं असं ठिकठिकाणी. आणि आता वाजलेत जवळजवळ 4:45 होत आलेत, त्याच्यामुळे आता आपण परतीय प्रवासाला इथे लागूया. 4.5 किलोमीटर आपल्याला चिखलगाण आणि सावराट तलाव 4 किलोमीटर आहे बघा इकडे. तर आता आपल्याकडे वे नाही आहे, वे कमी पडल्यामुळे आपल्याला परतीय प्रवासात लागायला लागतंय, कारण आता अंधार तुम्ही बघताय, ढग गडगडत आहेत, आणि मला वाटत नाही मी 4.5 किलोमीटर जाईन एक साईडने आणि परत 4.5 किलोमीटर येईन. आपल्याकडे एवढे 5-7 तास नाही आहेत आता, तिथं येताना अंधारात आपल्याकडे काही ज्या वस्तू पाहिजेत त्या नाही आहेत, त्याच्यामुळे आपण आत्ता उजेड जेवढा आहे तेवढ्याच आपण रिटर्न जाऊया. आणि तुम्ही जर इथे आलात तर चिखलगाण तुम्ही नक्की बघा, आणि जर तुमचा व्हिडिओ तुम्ही शूट केला तर मला नक्की तुम्ही शेअर करा व्हिडिओ की चिखलगाण कशा पद्धतीचं होतं. ज्यात आपण रिटर्न जाऊया. तर आपण हा इथे व्हिडिओ थांबवतोय, आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.